मानपाडा पोलिसांनी सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करत सात बांगलादेशी महिलांची सुटका करून पाच बांगलादेशी आरोपींसह एक भारतीयाला बांगलादेशातील एन जी ओच्या अधिकारी मुक्ता दास यांनी फ्रीडम फॉर्म या पुण्यातील सामाजिक संस्थेत राणा नावाच्या इसमाने एका एकोणीस वर्षीय बांगलादेशी महिलेस नोकरीला लावण्याच्या बहाण्याने बांगलादेशामधून भारत देशामध्ये आणून हेदुटणे नावाच्या गावामध्ये तिला खोलीत दांबून ठेवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची माहिती ईमेलद्वारे मिळाली होती यानंतर या महिलेची सुटका करण्यासाठी फ्रीडम फर्म संस्थेतील समाजसेविका शिल्पा वानखेडे यांनी मानपाडा पोलीस स्टेशनला संपर्क साधून मदतीची मागणी केली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी ताबडतोब बांगलादेशी महिलेची सुटका करण्यासाठी पोलीस पथकाला मार्गदर्शन करून हे दुटणे गावामध्ये रवाना केले यावेळी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जवळ असलेल्या घर क्रमांक बत्तीस रात्रीच्या सुमारास छापा टाकला असता या घराच्या तळमजल्यावर पीडित महिला आणि तिच्यासोबत इतर सहा बांगलादेशी महिला सापडल्या पोलिसांनी या महिलेकडे विचारपूस केली असता युनुस शेख उर्फ राणा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने नोकरीचे तसेच उपचाराचे आमिष दाखवून बांगलादेशातून भारत देशामध्ये आणून हे दुटणे गावामध्ये डांबून ठेवल्याची माहिती दिली तसेच इतर पुरुषांसोबत जबरदस्ती लैंगिक संबंध करण्यास लावून पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना दिली तपास दरम्यान आरोपींना पोलिसांचा सुगावा लागल्याने ते अंधाराचा फायदा घेऊन अंतरली गावाबाहेर असलेल्या झाडा झुडपांमध्ये पळून गेले त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आणखी मनुष्यबळ आणि टॉर्च मागवून रात्री दोन ते पहाटे सहाच्या दरम्यान युनुस अकमल शेख उर्फ राणा साहिल मिजापूर शेख फिरदोस अली अजगर अली शेख बिपलॉप खान या आरोपींना पकडले यातील मुख्य आरोपी युनुस शेख उर्फ राणा याच्या सांगण्यावरून कोणत्याही वैद्य कागदपत्र तसेच कारनाम्याशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बांगलादेशी आरोपींना घर उपलब्ध करून देणाऱ्या योगेश बळीराम काळण यालाही पोलीस पत्कर ताब्यात घेतलं तपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या खोलीमध्ये पंचवीस संशयित आधार कार्ड दहा पॅन कार्ड चार जन्मतारखेचे दाखले तसेच बांगलादेश आणि भारताच्या चलनी नोटा मिळून आल्या दरम्यान मानपाडा पोलिसांनी भाडे तत्वावर घर देणाऱ्या घरमालकांनाही भाडेकरूंची नीट पडताळणी नी केल्याशिवाय घर भाड्याने देऊ नये तसेच भाडेकरू ज्या ठिकाणी नोकरी तसेच मजुरी करतो त्या ठिकाणी जाऊन त्याची खात्री करावी भाडेकरूच्या हालचालीबाबत संशय आल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे असे आवाहन केलं आहे